झी 24 तास एक पाऊल पुढे. उंची दिली ती जगाच्या कानाकोपऱ्यात पसरली. उस्ताद अल्लाउद्दीन खान यांच्याकडे सतार शिकलेल्या रविशंकरांनी सुरांचं विश्व निर्माण केलं. पंडित रविशंकर यांच्या सतारीच्या सुरांनी अवघ्या जगावर गारूड घातलं होतं. त्यांच्या जाण्यानं जणू सतार अबोल झाली असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. गझल गायकीतला दर्द श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याची ताकद गझल गायक मेहदी हसन यांच्या आवाजात होती. त्यामुळे पाकिस्तानच्या पेशावरपासून ते कन्याकुमारीपर्यंत मेहदी हसन यांच्या गायकीला श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. मेहदी हसन म्हणजे गझल गायकीतला बेताज बादशाह. 1950 दशकात कधीतरी पाकिस्तानी रेडिओवर मेहदी हसन यांनी ठुमरी गायला सुरुवात केली आणि मग पुढे हा आवाज गझल गायकीतला एक माइलस्टोन बनला. रसिकांच्या काळजाचा ठाव घेणारा गझल बादशाहचा आवाज 2012 मध्ये कायमचा शांत झाला आणि अख्खं संगीत विश्व हळहळलं. प्रेमाचा अत्युच्च आविष्कार काय असतो हे चित्रपट दिग्दर्शक यश चोप्रा यांनी दाखवून दिलं. प्रेमाचा त्रिकोण हा त्यांचा आवडता विषय. हाच विषय त्यांना आपल्या सिनेमातून विविध पद्धतीनं हाताळता आला. डोळ्याचं पारणं फेडणारे परदेशी लोकेशन्स आणि ती शिफॉन साडीतली हिरोईन हे यश चोप्रांच्या सिनेमाचं वैशिष्ट्य. प्रेम खरं तर नैसर्गिक भावना, पण ते कसं करावं हे भारतीयांना सिनेमाच्या माध्यमातून शिकवलं ते यश चोप्रा यांनी. तर प्रेमाला त्यांनी दिलेली भव्य दिव्यतेची उंची सिनेरसिकांना आकर्षून घेणारी ठरली. संपूर्ण आयुष्यभर चित्रपट निर्मिती करणाऱ्या यश चोप्रा यांची तिसृत्री म्हणजे गीत, संगीत आणि कॅल्क्युलेटेड रिस्क. चित्राची, गीताची आणि संगीताची नशा या दिग्दर्शकाला अगदी शेवटपर्यंत भुलवत राहिली. आय हेट टीयर्स असं म्हणत त्यानं रुपेरी पडदा अक्षरशः व्यापून टाकला होता. ज्याची एक झलक पाहण्यासाठी तरुणी अक्षरशः वेड्यापिशा होत. त्याच्या फोटोशी विवाह करण्यासही अनेक जणींनी मागे पुढे पाहिलं नाही. त्याच्या फोटोवर लिपस्टिकचा वर्षाव होत होता. तो दुसरा दुसरा कोणी नसून तो होता बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना. सिनेमासृष्टीत यशाचं शिखर गाठण्याचं भाग्य लाभलं राजेश खन्ना यांना. 80 दशकात तरुणाईच्या मनावर राज्य करणाऱ्या राजेश खन्नांनी अनेक सुपर डुपर हिट चित्रपट दिले. कालांतरानं बॉलिवूडच्या दुनियेत अँग्री यंग मॅनची एंट्री झाली आणि हळूहळू राजेश खन्नाला एक्झिट घ्यावी लागली. 2012 मध्ये या पहिल्या सुपरस्टारनं या जगातून कायमची एक्झिट घेतली. आयुष्यभर वेदनेचा आर्थ स्वर आळवणारा दुःखाचा महाकवी म्हणजे ग्रेस. नाही बाळे, ग्रेस यांनी लिहिलेल्या कविता वाचून कधीही आनंदानं नाचावं असं वाटलं नाही. कारण त्या कवितेतली आर्थता, त्यातलं दुःख हे एवढं अफाट होत की वाचणाराही त्यात सामावून जात असे. भयव्याकुळ सायंघंटा, हिमगांधार, चंदन वाटा, प्राणगर्भ, मृत्यूकोमळ अशा शब्दांच्या अर्थघनतेत अडकलेल्या ग्रेसनं निसर्गाची आदिम लयही अचूक पकडली होती. ग्रेसच्या जाण्यानं मराठी कवितेचा आत्ममग्न आणि सच्चा सूर अचानक नाहीसा झाला. जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम झी 24 तासनं नेहमीच केलं. गेल्या वर्षभरात आम्ही अनेक समस्या जगासमोर मांडल्या आणि काही सोडवण्यातही आम्हाला यश मिळालं. सोलापूरच्या भिक्षेकरी गृहातील दाहक वास्तव आम्ही उघडं केलं. जी 24 तासनं वृत्त प्रसारित केल्यानंतर सरकार खडबडून जागं झालं आणि भिक्षेकरी गृहातील अधीक्षकासह भांडारगृह व्यवस्थापकाला निलंबित करण्यात आलं. आमच्या वृत्तामुळेच भिक्षेकरांना जेवण तसंच नवीन कपडे मिळाले. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान हीच आमच्या कामाला मिळालेली दाद होती. दुष्काळानं ग्रासलेला असताना डोंगरदऱ्यात राहणाऱ्या आदिवासींना प्रचंड हाल अपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. त्यांची ती परवड आम्ही पानिपत या विशेष कार्यक्रमातून मांडली. ठाणे जिल्ह्यातील दादरा कोपरा गावात ती भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती. हंडावर पाण्यासाठी गावकऱ्यांना 4 ते 5 किलोमीटरची रोज पायपीट करावी लागत होती. डोंगराच्या कपारीत असलेल्या झऱ्याकडे जाणारी वाट अत्यंत जीवघेणी होती, पण पाण्यासाठी तो धोका पत्करण्यावाचून लोकांसमोर दुसरा पर्याय नव्हता. अत्यंत दुर्गम भागातील दुष्काळाची दाहकता आम्ही जगासमोर आणली.
आजच्या धकाधकीच्या जीवनात संवेदना बोथट होत चालली आहे, पण आम्ही मात्र पत्रकारितेबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत निराशित मुलांची वेदना समाजासमोर मांडली. तारे जमी पर या विशेष कार्यक्रमातून घरातून पळून आलेल्या कोवळ्या मुलांची व्यथा आम्ही मांडली. 3 वर्षांपूर्वी घर सोडून मुंबईला आलेला निरागस रामबाबू त्यापैकीच एक मुलगा. तारे जमी पर हा कार्यक्रम प्रसारित झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांना त्याची खबर मिळाली. 3 वर्षानंतर रामबाबूला त्याचं कुटुंब भेटलं. ताटातूट झालेल्या कुटुंबाची भेट घडवून आणण्यात आम्हाला यश आलं आणि धन्यताही वाटली. तर हा झाला सरत्या वर्षाचा आढावा. या वर्षातल्या कडू आठवणी मागे ठेवून नव्या आशावादासह नव्या वर्षाला सामोरं जाऊया. नव्या वर्षात जगावरचं मंदीचं सावट दूर व्हावं, देशाला राजकीय सामाजिक आर्थिक स्थैर्य लाभावं, महाराष्ट्रानं दुष्काळाच्या खाईतून बाहेर पडावं, महिलांसाठी हे बक्षीस सुरक्षित आणि निर्भयतेनं जावं, तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनात सुख समाधान शांतता नांदावी, हीच झी 24 तास तर्फे आपल्याला शुभेच्छा आणि परमेश्वर चरणी प्रार्थना आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.